सहकार महर्षी जन्मशताब्दी वर्षानिमित्त घेण्यात येणाऱ्या लावणी महोत्सवाचे यंदाचे शेवटचे वर्ष असण्याचे सांगण्यात आले. पारंपरिक लावणीला गत वैभव मिळवून देण्यात मानाचे पान ठरलेल्या अकलूसच्या लावणी नृत्य स्पर्धेचे यंदा शेवटचे वर्ष आहे. पुढील वर्षापासून या स्पर्धा बंद करण्याचा निर्णय सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समितीने घेतला आहे. सहकार महर्षींच्या अमृत महोत्सवी जयंती वर्षात सुरू झालेल्या स्पर्धेचा समारोप त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात होत आहे. ही स्पर्धा 14 जानेवारी 1991 ला सुरू झाली. पारंपरिक लावणीला गत वैभव मिळवून देणे हा या स्पर्धेचा हेतू होता. अनेक कलावंतांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ या स्पर्धेमुळे मिळाले. अकलूज म्हणजे पारंपरिक लावणीचे माहेरघर ही संकल्पना रूढ झाली. अकलूजच्या स्पर्धेने पारंपरिक लावणीला पुन्हा व नवे तेज बहाल केले. त्यामुळे सांस्कृतिक जगतासह लावणी कलावंत अभ्यासक आणि रसिकांनी देखील याला भरभरून प्रतिसाद दिलाय. गेल्या वर्षी या स्पर्धांनी रौप्य महोत्सवाचा टप्पा साजरा केला. यंदा या स्पर्धेचे 26वे वर्ष आहे. ही स्पर्धा 6 व 7 जानेवारीला होत आहे. या स्पर्धेत पारंपरिक गटात 8 पार्ट्या व व्यावसायिक गटात 5 पार्ट्या सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत सलग 3 वर्षे विजेतेपद मिळवलेल्या पार्ट्यांना या स्पर्धेच्या निमित्ताने निमंत्रित केले आहे. 5 वर्षापूर्वी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारोप समितीच्या वतीनं राज्यस्तरीय लावणी स्पर्धाचं नियोजन केलं गेलेलं होतं. या स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आमच्या मनामध्ये शंका होती की आपण ह्या लावणीचा कार्यक्रम घेतो आहे हा कितपत यशस्वी होईल. पहिल्या वर्षी दिवसाने आमची कल्पना कलाकारांना सांगितली तर त्यांना हे माहीत नव्हतं की लावणी कशी सादर करायची, कुठल्या पद्धतीने करायची. त्याचा आम्ही अभ्यास केला आमच्या सर्व संचालकाने आणि कलाकारांना सांगितले की आपल्याला ह्या पद्धतीनं लावणी साजरी करायचं आहे. आणि पहिल्या वर्षी थोडासा प्रतिसाद कमी मिळाला, परंतु ह्या लावणीला प्रतिष्ठा मिळवायची असेल तर लावणीला वजन आलं पाहिजे. म्हणून ह्या लावणीचं स्पर्धेचं उद्घाटन आमच्याही कलाशिक्षण रत्नप्रभा देवी मोहिते पाटील यांच्या हस्ते केलं. त्याचप्रमाणे या लावणी स्पर्धेमध्ये उपस्थितांमध्ये जवळ 47% महिलांना आम्ही उपस्थित ठेवली. त्यामुळं ह्या लावणी स्पर्धेकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा समाजाचा बदलला, कलाकारांचाही बदलला आणि प्रेक्षकांचा त्याला दृष्टिकोन बदलला. एक वेगळं असं वजन या लावणी स्पर्धेला आलं. आज पाहिलं आपण या लावणी स्पर्धेमध्ये अनेक असे कलाकार होऊन गेले. उदाहरणार्थ राजश्रीनगरकर, कुटेगावकर, परभणीकर, त्याप्रमाणे पर्वतीकर असे अनेक कलाकार आहेत की ज्यांनी ह्या लावणी स्पर्धा गाजवलेल्या आहेत. काही कलाकारांनी केलेल्या आदा आहेत, त्या आदा अजूनसुद्धा प्रेक्षक विसरू शकले नाही इतक्या दर्जेदार अशा लावणीचं सादरकरण केलं गेलं. यामध्ये पूर्वी पहिल्या सुरुवातीच्या वर्षामध्ये पारंपरिक पद्धतीच्या लावणी आपण सादरी करण्याचा नियम होता, परंतु तोच तोचपणा सारखा येऊ लागला. त्यामुळं नवीन रचलेल्या लावण्या फक्त चित्रपटामधील लावणी सोडून इतर लावण्या आपण घ्यायच्या.